कोकणातून जुन्नर तालुक्यात आलेला डिंबे डावा कालवा याची नारायणगाव कुकडी कॉलनीच्या मागच्या बाजूला मोठी दुरावस्था झाली. या ठिकाणावरून कॅनॉल दोन ठिकाणी विभाजित होतो. या ठिकाणी जे एस्केप बसवण्यात आलंय ते ज्या भिंतींवर बसवण्यात आलंय त्या भिंती पूर्णपणे मोडकळीस आल्यात. या ठिकाणी कॅनॉलचा मोठा भाग खचून गेलाय. एस्केप देखील अगदी अधांतरी आहे. कॅनॉलचंही अनेक ठिकाणी आस्तर उखडलंय तर कॅनॉल खचलाय देखील. या संदर्भात आजूबाजूचे शेतकरी तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कुकडी पाटबंधारे विभागाला निवेदनही अनेक वेळा देण्यात आले. मात्र कुकडी पाटबंधारे विभाग याकडे लक्ष देत नसल्यानं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतलाय. या डिंभे डावा कालव्याचे दोन ठिकाणी विभाजन झाले. यातला एक विभाजन कालवा मोठ्या प्रमाणावर खचलाय. त्याच्या आजूबाजूच्या संरक्षक भिंती देखील कोसळून गेल्यात. बाजूलाच लोखंडी रेलिंग लावण्यात आले ते देखील मोडकळीस आले. या पुलावरून आता जड वाहने नेण्यास पाटबंधारे विभागाने बंदी घालण्यात आली. तशा आशयाचा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आलाय. मात्र वाहतूक बंद करून ती कुठल्या मार्गाने न्यायची हे मात्र पाटबंधारे विभागाने सांगितलं नाही. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं मोठं हाल होत आहेत. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल न्यायचा कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय. तर या ठिकाणी वस्ती देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी ये जा करताना मोठ्या गाड्या या पुलावरून न्यायच्या कशा हा प्रश्न आहेच. यासोबतच प्रामुख्याने महत्वाचा प्रश्न तो म्हणजे शेतीमालाचा. त्यामुळे आता पर्यायी वाहतूक नसल्यानं याच पुलावरनं प्रवास करावा लागतोय. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा यासाठी शेतकरी संघटनेसोबतच आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी नेटाने लढत आहेत. मात्र प्रश्न मार्गी लागत नाही. पाटबंधारे विभाग या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिल आणि लवकरात लवकर याची दुरुस्ती करेल अशी मागणी होते. या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली. हा पूल कधी खचेल कोसळेल काही सांगता येत नाही. त्यामुळे अनेक जीव टांगणीला लागलेत. पाटबंधारे विभागानं याची दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आजूबाजूचे शेतकरी करतायत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव.